नमस्कार, मी दुर्गा पाटील, माझ्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे। मी आज बनवते भेजा फ्राय। तर चला बघूया भेजा फ्रायला लागणार साहित्य। हा एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, दोन हिरव्या मिरच्या कापल्यादा, अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा कढीपत्ता आणि एक टमाटर बारीक कापून घेतले। हे लाल तिखट आहे कलरसाठी, मीठ आहे, हळद आणि हा घरचा मसाला आहे, हा गरम मसाला आणि हे धनिया पावडर आहे आणि हा एक भेजा आहे। आता हे भेजेला आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करून घ्यायचंय। इथं मी गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे टोपामध्ये। आता हा भेजा आपण गरम पाण्यात टाकूया आणि याच्यात थोडीशी हळद टाकू आपण। आता आपण भेजा बनवायला घेऊया। कढई तापायला ठेवली मी, त्याच्यात एक दोन चमचे तेल टाकते। तेल तापलं आपल्याला कांदा घालायचा त्याच्यात। कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भेजा शिजले, आता आपण हे काढून घेऊ याच्यातून। कांदा आपला थोडा लालचर झालाय, त्याच्यात घालू आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि कापलेली मिरची पण घालूया, कढीपत्ता पण टाकू, लसूण पण थोडासा भाजून घेऊ आपण कांद्यामध्ये। लसूण आणि कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यात घालूया मसाले। अर्धा चम्मच हळद टाकते मी, घरचा लाल मसाला टाकते, कलरसाठी मिरची पावडर टाकते, गरम मसाला, हळदी पावडर। आता ह्याला थोडं भाजून घेऊया। मसाल्याला छानपैकी तेल सुटले, आता आपण ह्याच्यात टमाटा घालूया। टमाटा घातलं की आपल्याला थोडं मीठ टाकायचं। मीठ आपण भेजे शिजवताना पण टाकलं होतं, तुमच्या चवीनुसारच मीठ घालायचं आपल्याला। सगळे मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपले। आता आपण ह्याच्यात घालूया बॉईल करून घेतलेला भेजा, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण ह्याला। आणि आपल्याला आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचंय। आणि एक पाच मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता आपण झाकण उघडूया। मस्त आपला भेजा फ्राय तयार आहे। प्लेटमध्ये आपण सर्व करूया। आता तयार आहे आपला भेजा फ्राय। भाकरी पावाशी खाऊ शकतो आपण भेजा। माझी भेजा फ्रायची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।